वसुबारस मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता की लोकांची दिवाळीच्या साठी किती मोठी तयारी चालू आहे। तर हे माझ्या घरातलं बायरबारचं पूजन आहे आणि शुक्रवार असल्यामुळे माझा उपवास पण होता, त्याची पण पूजा होती। तर मी इथे संध्याकाळचं जेवण करत आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द गुड वाईफ चॅनल। नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं मनपूर्वक तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल गुड वाईफ मध्ये हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, दिवाळी पर्व सुरू झालेला आहे आणि नक्कीच आज आपली दिवाळीची व्लॉग सुरू होत आहे। तर पहिला मुद्दा, तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। 5 दिवसाचा त्योहार असतो आणि खूप मजा मस्ती कलरफुल असा हा दिवाळीचा सण आहे आणि आपण सर्व सोबत सेलिब्रेट करणार आहे, याचा जास्त आनंद आहे। तर दिवाळीची सर्व तयारी चालू आहे, आमच्याकडे चालू असतं, तुमच्याकडे तर मला जास्त वेळ मिळत नाही आहे, पण मी खूप सारी तयारी करतो। डेकोरेशनचा व्हिडिओ खूप जास्त छान असणार आहे, तुम्हाला खूप सरप्राईज मिळणार आहे आणि त्यासोबतच आज काय होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आज काय गुरुवार आहे, आमची संध्याकाळची पूजा झालेली, आता मी जेवण करणार आहे आणि मग मी गावात जाणार आहे। गावात जाऊन मी काय काम करतो तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल, गावातली मजा मस्ती थोडीशी तुमच्यासोबत शेअर करणार। आणि बाकी जर मग तुम्हाला या ब्लॉगमध्ये काय बघायला मिळणार आहे, तर मग काय डेकोरेशनचं सामान यावेळेस विकत घेतलं आहे आणि दिवाळीची काय शॉपिंग केलेली आहे किंवा काय कपडे वगैरे असेल किंवा जे मस्त तुम्ही घेतलेले आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय शॉपिंग केलेली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तो गाईज, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीची शॉपिंग आपण करतोय, तर मी आता वडजाई रोडवर असलेल्या धुळ्यामध्ये हे अल हिबा म्हणून एक शोरूम आलेलं आहे कपड्यांचं, 3.5 वर्षापासून आहे। तर इथं मी कपडे बघण्यासाठी आलेलो आहे, खूप जास्त व्हरायटी आणि दिवाळीचे कपडे बघताना ऑब्व्हियसली कन्फ्युजन होतं। तर मी बघतोय 8 तासापासून आणि दुकानात म्हणजे गर्दी पण नाही आहे जास्त, तर बघू शकतो मी किती मोठं शोरूम आहे आणि कपडे पण खूप छान आहे, व्हरायटी पण चांगली। तर मी आता 2-3 सिलेक्ट केलेले आहे, त्यापैकी कुठला तरी 2-3 मी घेईल आणि ते सिलेक्ट करून झालेले आहे, तरी पण चालू आहे आणि खूप सारे कामं त्यासोबत चालू आहे। पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी काय काय शॉपिंग केलेली दिवाळीची तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल कळतील आणि दिवाळीशी जुळलेले ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे सगळे ब्लॉग बघा, तुम्हाला जास्तीत जास्त मजा येईल। तर तुम्ही बघू शकता इथे कपड्यांची किती सारी व्हरायटी। तर हा लाईनिंगमध्ये तर हा कलर मला आवडला होता कारण की हा आपल्या रंगामध्ये असा छान वाटतो। त्याच्यानंतर हा चेक्समध्ये हा पण डार्क कलर आहे, हा पण जर तुमचा गोरा रंग असेल तुम्ही घेऊ शकता, माझा गोरा रंग असं लागलं नव्हतं म्हणायचं, पण तुम्हाला असं डार्क, मला जास्त डार्क कलर आवडतो त्याच्यामुळे मी डार्क कलर बघतो तर हा चेक्समध्ये। त्याच्यानंतर हा पण मला आवडला होता, हा की जो प्लेन आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे म्हणजे याचा जो कॉटनचा कपडा आहे तो खूप जास्त स्मूथ आहे, म्हणजे तुम्हाला अंगावर जास्त करून गरमीत वगैरे तुम्ही हा यूज करू शकता, तुम्हाला जास्त कम्फर्टेबल होईल। आणि त्याचबरोबर हा पण कलर खूप छान आहे, जर तुम्हाला पिस्ता कवर कलर लाईट कलर ज्यांना आवडतात, बरेच लोक म्हणतात इंग्लिश कलरचं जे फॅड आलेलं आहे तर त्यांच्यासाठी हे इंग्लिश कलर आहे, तर तुम्ही असे पिस्ता कलर वगैरे घेऊ शकता। आणि दिवाळी ओकेजन असल्यामुळे काही काही लोकांना जास्त असे डार्क कलर वगैरे आवडतात आणि ते पण तुम्ही घेऊ शकता आणि खूप जास्त छान यांच्याकडे कलेक्शन आहे। तर मी इतक्या धुळ्यात आल्यापासून म्हणजे पहिल्यांदाच यांच्याकडे आलेलो आहे, तर मला जास्त चांगली व्हरायटी बघायला मिळाली आहे आणि तुम्ही पण इथे येऊ शकता वडजाई रोडला। जर तुम्ही कोणाला विचारलं की अल हिबा हे शॉप कुठे आहे तर तुम्हाला कोणीही सांगेल, जसं की मला पत्ता माहीत नव्हता पण मी इथे शोधत आलो आणि खूप छान व्हरायटी। तर तुमची कशी चालली दिवाळीची शॉपिंग मला मेसेज करून आणि कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मार्केटमध्ये बरेच पंत्यांचे स्टॉल लागलेले आहे, त्यासोबत हे हत्ती घोडे ज्या काही मातेच्या वस्तू आहे आणि ज्या की घरामध्ये शोपीस म्हणून ठेवण्यासाठी खूप जास्त छान वाटतात, त्याचबरोबर तुम्हाला बरेचसे इथे असे हे लाफिंग बुद्धाज वगैरे पण पाहायला मिळू शकतात आणि तुम्ही फेंगशाईन वगैरे पण जे की चायनीज आयटम आहेत पण घरात खूप डेकोरेटिव्ह आयटमला खूप छान वाटतं आणि दिवाळीचं एक वेगळं ट्रॅडिशनल लुक ते तुमच्या घराला देत असता, तर तुम्ही या सर्व वस्तू पण घेऊ शकता। मी पण मार्केटमध्ये पंत्यांचे वगैरे थोडी खरेदी करायची होती तर ते घेण्यासाठी आलेलो होतो, चला तर मग म्हटलं यात छान वस्तू दिसत होत्या तुमच्यासोबत का पण आपण या शेअर नाही केल्या पाहिजे असं मला वाटलं आणि मी त्यासाठी घेतली आणि खूप छान वाटत होतं हे, तर तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर तिथं श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीदेवीच्या पण भरपूर मूर्त्या होत्या, व्हरायटी भरपूर बघायला मिळते मार्केटमध्ये आणि तुम्हाला रिजनेबल थोडंसं बार्गेनिंग करून सनी या वस्तू तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी आलो कैलास आर्ट कापडणे,
जे की सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला होतो आणि इथून मला घ्यायची होती लक्ष्मीची मूर्ती. तर दरवर्षी मी नवीन मातीची लक्ष्मीची मूर्ती घेत असतो. बरेच लोक घेत नाही, बरेचपैकी घेतात. तर या मूर्तीपैकी एक मूर्ती मी सिलेक्ट केलेली आहे आणि ती मी घेतलेली. मूर्ती खूप जास्त प्रचंड सुंदर होत्या. त्याच्यावर जे काम केले होते ते खूप जास्त छान होतं. आणि पूजा करताना जेव्हा आपण जितकी जास्त प्रसन्न मूर्ती घेतो तितकं त्या पूजेचं महत्व वाढतं आणि आपल्यालाही तितकं छान वाटतं. मूर्ती घेण्यासाठी आलेलो आहे आणि खूप जास्त छान व्हरायटी आहे. तर जुनं सिव्हिल आहे, त्याच्या गेटाच्या एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला हे शॉप बघायला मिळू शकतं. तर हे तिथले दादा आहे आणि यांच्याकडे खूप चांगल्या लक्ष्मी देव मूर्ती आहे. तुम्ही जर धुळ्यातले असाल तर यांच्याकडे नक्की घ्यायला या. खूप चांगला प्रतिसाद आहे आणि रिजनेबल रेट पण आहे. तर तुम्ही इथे घेऊ शकता आणि येऊन चांगल्या चांगल्या लक्ष्मी मातेच्या मूर्त्या तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. फ्रेंड्स, हॅपी दिवाळी. दिवाळी म्हटलं की शॉपिंग. तर ह्यावेळच्या दिवाळीला तुम्ही काय शॉपिंग केली आहे आणि बऱ्याच लोकांना तुमच्यापैकी मी काय शॉपिंग केली किंवा माझा शॉपिंग ब्लॉग बघायचा होता तर तोच आज मी शूट करतोय. तर तुम्ही बघू शकता किती सारे शॉपिंगचे आयटम मी तुमच्यासोबत दाखवणार आहे. आम्ही काय घेतले हे तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्यावेळेसची माझी जास्त करून थीम डेकोरेशन वर, म्हणजे की डेकोरेशन साठी आपण काय वेगळं करू शकतो याच्यासाठी होती. आणि डेकोरेशनचे व्हिडिओ खूप सुंदर येणार आहे. व्हिडिओ पाहायला विसरू नका. दिवाळी डेकोरेशन तर लक्ष्मीपूजन इतक्या सुंदर प्रकारे आम्ही करणार आहे आणि त्याची सगळ्यात जास्त तयारी मी केलेली आहे. आय होप तुम्ही पण तुमच्या घरात लक्ष्मीपूजन जास्त करणार, कारण की दिवाळी हा सणच मुळात रंगांचा, त्यासोबत लाइटिंगचा, त्यासोबत दिव्यांचा, प्रकाशाचा असा हा उत्सव पर्व मानला गेलेला आहे. आणि त्याचसोबत आपण एन्जॉय तर करणारच आहोत, पण सोबत आपण ट्रेडिशनल जे आपल्या परंपरा आहे त्या पण आपण जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग मी तुम्हाला आमच्या घरी काय शॉपिंग केलेली जास्त मी दाखवत नाही, थोड्या थोड्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवतोय. बाकीच्या वस्तू अजून बाजारातून आणायचं बाकी, कारण की आज धनतेरसचा दिवस आहे आणि बाकीची जी शॉपिंग आहे ती आज संध्याकाळी आम्ही करू. तर जितकं मी घेतलं होतं त्यापैकी तुम्हाला बाकीच्या वस्तू मी दाखवून देतो, कारण की नंतर मग आपल्याला वेळ मिळणार नाही. तर ह्यावेळेस जर तुम्ही जास्त इंस्टाग्राम युज करत असणार तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी थीम आहे, म्हणजे ही जी आर्ट आहे, तर ही सर्वात जास्त चालू आहे. तर आम्ही पण ही थीम लक्षात घेतली होती आणि या वर्षी आम्ही सुंदर आर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याला करण्यासाठी माझी फॅमिली पण मला मदत करत असते आणि आम्ही सर्व मिळून या गोष्टी करत असतो. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे. तर हे तुम्ही तुमच्या घराचे ड्रॉइंग रूम मध्ये पण तुम्ही हे ठेवू शकता किंवा तुम्ही रंगोळीमध्ये पण युज करू शकता किंवा तुम्ही पूजेच्या ठिकाणी पण हे जर युज केलं तर याला एक छानचं ट्रेडिशनल लुक येतं आणि हे खूप जास्त छान वाटतं. तुम्हाला कॅमेरामध्ये पण दिसत असेल तर मला याला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटेल. त्यासोबतच आम्ही हे छोटं पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की मी हॅपी दिवाळी लिहिलेलं आणि इथं जो इथं दिव्याचा एक प्रयत्न केलेला आहे काढण्याचा, सोबतच कमळ पण तुम्हाला दिसतंय. तर हे खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही पूजेमध्ये किंवा तुमच्या घराच्या ड्रॉइंग रूम मध्ये जेव्हा ठेवता तर एक दिवाळीचं जे लुक असतं किंवा एक वाईब्स असतात त्या येतात. त्यासोबत तुम्ही इथं मोराची डिझाईन असलेलं बघू शकता की याची साईज थोडी मोठी आहे आणि हे पण आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त पैकी डार्क कलर भरलेले आपण आणि बघू शकता की तुम्ही किती सुंदर येते. आणि दिवाळी म्हटलं की दिवे तर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. तर हे दिवे सुद्धा आम्ही रॉ मटेरियल आणून यावेळेस सर्व काही युज केलेलं आहे. जे काही रस्त्यावर बसणारे लोक असतात, स्ट्रीट जे माल विकत असतात त्यांच्याकडनं आम्ही वस्तू घेतल्या आणि घरीच आम्ही यावेळेस सर्व गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामुळे कुठली गोष्टींच हानी होणार नाही. त्यासोबत तुम्ही बघू शकता की हे सुद्धा आम्ही सर्व काही विकत आणलेलं होतं मटेरियल. आणि त्याच्यामध्ये या माळा ज्या आहेत ह्या यावेळेस वहिनी तयार केल्या आहे. याच्यात माझं कुठलंही क्रेडिट नाहीये, हे सर्व तिने तयार केलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे जेव्हा आपण आपल्या मेन डोअरला लावू शकतो किंवा तुम्ही तुमच्या जशी तुमच्या होमची किंवा तुमच्या रूमची प्लेस असेल त्या प्रकारे तुम्ही याला युज करू शकता. आणि याचे कलर जे आहे ते जास्त खूप छान आहे. म्हणजे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे हे केलेले. Thank you.
घेतलेला आहे टी शर्ट आणि हा जो एक तर हा खूप मस्त इंग्लिश कलर मध्ये प्रिंटेड शर्ट आहे तर तो मी घेतलेला आहे वेअर करण्यासाठी. तर आता हे झाले माझे कपडे, त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की पांचे तर पप्पांसाठी घेतलेला आहे हा आणि पप्पांनी स्टिच करण्यासाठी पण टाकलेले. तर हे पप्पांचे कपडे तुम्ही बघू शकता, टी शर्ट आहे तर जीन्स आहे आणि ते वेअर करणारे म्हणजे त्यांनी स्टिच पण केलेला आहे कॉटन ड्रेस पप्पांनी. आणि ही जी तर मम्मीचे ही तुम्ही आधी बघितली असाल की आम्ही आधीच घेतली होती खूप आणि मम्मीसाठी जे ड्रेस स्टिच करायला टाकलेली तर ते अजून आले नाही. तर ही मम्मीची दिवाळीची साडी आहे तर ही मम्मी वेअर करणार आहे. आणि तो जो आहे तो लक्ष्मीचा हा आमचा लक्ष्मीचा ड्रेस आहे तर तुम्ही बघू शकता कोटचा हा ड्रेस त्याला घेतलेला आहे. वहिनीची पण साडी स्टिच करायला दिलेली पिको बॉल खाण्यासाठी तर ती पण येईल. आणि दादाचा पण ड्रेस येणार आहे तर तो अजून घेतला आहे तो आज येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या की तुमच्यासोबत मला शॉपिंग ब्लॉग शेअर करायचा होता. तर याच्यापैकी बऱ्याच वस्तू अशा आहे की मी तुम्हाला दाखवून येणे कारण तर यापैकी बऱ्याच वस्तू अशा आहे की ज्या मी तुमच्यासोबत अजून शेअर केल्या नाहीये. पण जशी जशी दिवाळी येईल जशी जशी दिवाळीचे ब्लॉग येतील तर हळूहळू तुम्हाला गोष्टी समजून जातील. आणि आय होप तुम्हाला हा आमचा शॉपिंग ब्लॉग पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही काय यावेळेस नवीन शॉपिंग करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त प्रियजनांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. आणि असंच माझ्या शॉपिंगचा ब्लॉगचा व्हिडिओ जो होता तो शूट केला आणि त्यानंतर मग काल पण मम्मी रेडी झाली होती कारण की काल गायबराबरच होता पण मी काल काही व्हिडिओ घेतला नाही. तर ती मला म्हणत होती का रे मी काल रेडी झालेली होती तू काल काही व्हिडिओज घेतला नाही. तर काल माझा व्हिडिओ घ्यायचं जमलं नाही. तर मम्मी तुम्हाला आज पण ती रेडी होऊन गेलेली तर धनतेरसची शुभेच्छा देते आणि संध्याकाळी पण आम्ही मस्तपैकी तयार वगैरे होऊन फोटोशूट वगैरे करू. सर्वजण आम्ही घरातले रेडी होऊ छान पूजा करू. पण आता सकाळचा एक व्हिडिओ येतो. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. आणि सर्वांना तू काय सांगशील धनतेरसच्या काय शुभेच्छा देशील? हो धनतेरसच्या शुभेच्छा सर्वांना. आणि दिवाळीची आपली शॉपिंग तुझी झाली सर्व? हो सर्व झाली. फराळाचं सुद्धा तयार झालंय. फराळाचं पण आमचं रेडी झालेलं आहे आणि शॉपिंग पण झालेली. बऱ्यापैकी आपण शॉपिंग केलेली आहे. मम्मी पण यावेळेस खूप खुश आहे कारण की तिला सर्व माझ्यासारख्या वस्तू मिळाल्या. भरपूर शॉपिंग केली तिने यावेळेस तर खूप जास्त हॅपी आहे. आणि अशी दिवाळी तुम्हालाही भरभराटीची जाओ. हीच ईश्वरजनी प्रार्थना. तुमच्या घरात कशी चालली दिवाळी? तुम्ही पण सर्व फॅमिली मेंबर्स मिळून जास्तीत जास्त एन्जॉय करा आणि हॅपीली आपला जो भारतीय त्योहार आहे तो सेलिब्रेट करा. सर्वांना हॅपी दिवाळी.